औरंगाबाद येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले की राज्यामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे ती स भयानक गोंधळलेली आहे कधी सरकार टिकतं कधी सरकार पडतं हे सांगू शकत नाही त्यामुळं आत्ताची राजकीय परिस्थिती ती दोन महिन्यां तशीच राहील का नाही असा खरं तर प्रश्न उपस्थित होता आणि ह्यावरतीच आता संजय राऊतांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांनी एक मोठा दावा केलाय संजय राऊतांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की रावसाहेब दानवे हे कधी कधी खरं बोलून जातात जसं अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार चाललं आणि त्यानंतर असं वाटत होतं की की हे सरकार कोसळणार नाही पण पडलं ते शेवटी आणि राज्यामध्ये सत्तांतर झालं तसंच हे सरकार सुद्धा नेमकं किती दिवस चालेल ह्याची काही गॅरंटी नाहीये आणि महाविकास आघाडीकडनं बरेच नेते वेळोवेळी म्हणतात की मध्यावधी निवडणुका लागू शकतात शरद पवारांनी हे देखील मधल्या काळात म्हटलं होतं पण भाजप आणि शिंदे गट हा मध्यावधी होणार नाही ह्याच्यावरती आडून बसलेला आहे पण ह्या सरकारचं भवितव्य जे आहे ते कोर्टावरच्या निकालावरती अवलंबून आहे कोर्टामध्ये या सरकारचं सगळं भवितव्य अवलंबून आहे घटनापीठ ह्या सरकारचे जे काही ज्या पद्धतीने हे सरकार बनलेलं आहे त्याविषयी घटनापीठ बनलेलं आहे अशा पद्धतीनं चाळीस आमदार जे आहेत ते बाहेर निघून एक वेगळा पक्ष आपणच तो पक्ष आहोत असं म्हणू शकतात का किंवा त्या लोकांनी खरं तर ज्या परिशिष्टाप्रमाणे दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन होणं गरजेचं असतं तिथं ते अजून विलीन झालेले नाहीये त्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठंतरी आता न्यायालयाच्या कचाट्यात आहेत आणि ज्या वेळेला न्यायालयाचा निकाल येईल त्यावेळेला हे सरकार शंभर टक्के कोसळेल असा दावा जो आहे तो संजय राऊतांनी केलेला आहे त्यामुळे कुठंतरी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांनी म्हटलेले की राज्यातली राजकीय परिस्थिती ही गोंधळलेली आहे कधी काय होईल सांगता येत नाही त्यामुळे कुठंतरी भाजपच्याच मंत्र्याला आपलं सरकार टिकेल का नाही याची खात्री नसल्याचं आपल्याला या वक्तव्यातून पाहायला भेटत आहे आणि त्यामध्ये संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की मध्यावधी होईल अशा शंका ज्या आहेत त्या ते कुठेतरी भाजपच्या गोटात सुद्धा आहे त्याच हे द्योतक द्योतक आहे आणि आता येणाऱ्या काळात काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे पण तुर्तास आपण इथं त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसं तुम्ही लाईक करून शेअर करून नक्की सांगू शकता